शकुंतला रेल्वे स्थानकातून लाखांची रोख लंपास करणारी आरोपी टोळी पथकाच्या जाळ्यात. रेल्वे क्लर्कचा फतीस निघाला आरोपी. रेल्वे स्थानकातून लाखोची रोख लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई शहरातील दर्डानगर परिसरात करण्यात आली असून रेल्वे स्थानकातील क्लर्कचा तो पतीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. योगेश पटेल वय 39 वर्ष राहणार दर्डानगर असे अटक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार शहरातील दारवा मार्गावर असलेल्या यवतमाळ रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूने असलेले गेटची कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लॉकर मधील 3,62,325 रुपयाची रोख लंपास केली होती. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बल स्टेशन मूर्तिजापूर येथे वरिष्ठ बुकिंग क्लर्क अलका उर्वते यांनी तक्रार दाखल केली होती. यावर पोलीस पथकातील विविध पथकांनी चोरट्यांचा शोध सुरू केला होता. तो दर्डानगरातील घरी असल्याची विश्वसनीय माहिती हाती लागली होती. त्यावरून पथकातील अधिकारी, रेल्वे सुरक्षा बलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दर्डानगर गाठून योगेश पटेल याला सापळ्यातून ताब्यात घेतले. दरम्यान त्याची झडती घेऊन त्याच्याजवळून 15,000 रुपये रोख आणि एक मोबाईल जप्त केला. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. विशेष म्हणजे या चोरट्याची पत्नी यवतमाळ रेल्वे स्थानकात क्लर्क असल्याचीही कबुली त्याने पोलिसाला दिली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, LCB प्रमुख प्रदीप शिरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली टोळी विरोधी पथकाचे प्रमुख संतोष मनवर, ऋषी ठाकूर, संजय दुबे, गणेश देवतुळे, योगेश कटलेवार, विनोद राठोड, अमोल चौधरी, किरण शिरामे, जयंता शिंदे, राज कांबळे, शशिकांत चांदेकर, गौरव ठाकरे, निलेश पाटील, राम सोळंकी, राहुल जुंकुटवार यांच्यासह रेल्वे सुरक्षा बल मूर्तिजापूर ठाण्यातील पोलीस निरीक्षक बडे, आकाश वाकोडे, विजय यादव, अतुल मुरकर यांनी पार पाडली. रवी राऊत, यवतमाळ.